नमस्कार, मी धनश्री। धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण तांदळाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत असं स्नॅक्स बनवणार आहोत, याला तुम्ही तांदळाच्या पिठाचे चिप्स म्हणू शकता किंवा तिखट शंकरपाळ्या देखील म्हणू शकता। हे चिप्स तुम्ही लहान मुलांना छोट्याशा भुकेसाठी देऊ शकता किंवा चहासोबत देखील खाऊ शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तांदळाच्या पिठाचे चिप्स बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी पाणी घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद, पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा तीळ टाकल्यामुळे हे स्नॅक्स एकदम टेस्टी लागतं। आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं ते देखील बारीक चिरून घ्यायची आहेत, त्याच्यामुळे हे स्नॅक्स एकदम टेस्टी लागतं। आणि एक चमचा तेल टाकल्यामुळे तांदळाच्या पिठाची उकड एकदम मऊ लुसलुशी तशी तयार होते। आता पाण्याला पण एक खळखळून उकळी आणून घ्यायची आहे। पाण्याला आता खळखळून उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। पीठ टाकताना एकदम टाकून घ्यायचं नाही, तांदळाचं पीठ थोडं थोडं टाकून त्याची उकड घ्यायची आहे। ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीनं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे अचूक प्रमाण कळतं। पीठ आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवून साधारणतः 5 मिनिट हे तांदळाचं पीठ वाफवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिट झालेली आहेत, प्लेट काढून बघूयात। तांदळाचं पीठ मस्त वाफवलं आहे, उकड मस्त झाली आहे। आता आपण हे पीठ हाताच्या साह्याने मळून घ्यायचं आहे। गरज वाटल्यास तुम्ही तेलाचा हात लावून ही उकड एकजीव करून घ्यायची आहे। उकड एकजीव करणं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। उकड जर एकजीव केली नाही तर थोडेसे क्रॅक जाऊ शकतात आणि पोळी व्यवस्थित लाटली जात नाही, त्याच्यामुळे ही उकड एकजीव करून घ्यायची आहे। आणि ही उकड गरम असतानाच पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, थंड पीठ करून घ्यायचं नाही। तांदळाच्या पिठाची उकड आपण एकजीव करून घेतलेली आहे, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। आता आपण याची पोळी लाटून घ्यायची आहे। त्यातला छोटासा पोर्शन हातामध्ये घेऊन गोल राऊंड करून घ्यायचा आहे। आता पोळपाटावरती आपण त्याची गोल पोळी लाटून घेऊयात। पोळी लाटताना थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ही उकड खाली चिटकत नाही। तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता। त्याची गोल पोळी लाटून घेऊयात। पोळी लाटताना ती जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील लाटायची नाही। ही पोळी लाटताना जास्त आलटून पालटून घ्यायची नाही, हलकासा पिठाचा हात लावून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळीला अजिबात क्रॅक जात नाहीत, म्हणजेच आपली उकड परफेक्ट झालेली आहे। आता ही पोळी डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायची आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे स्नॅक्स कट करून घेऊ शकता। स्नॅक्स आपण कट करून घेतलेलं आहे। आता हे गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, त्यासाठी तेल देखील गरम करून घेतलेलं आहे। आता या गरम तेलामध्ये एक एक आपण सुट्टं हे स्नॅक्स सोडून घ्यायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाचे हे चिप्स तेलामध्ये सोडताना एकत्र सोडायचे नाहीत, एकमेकाला ते चिटकू शकतात, त्याच्यामुळे सुट्टं करून एक एक चिप्स तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत हे चिप्स फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। तांदळाच्या पिठाचे हे चिप्स हलकेसे फुगले देखील आहेत, त्यामध्ये हलकासा क्रिस्पीपणा येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। चिप्सचा आता कलर चेंज झालेला आहे, लाईट गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण हे चिप्स एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं तेल शोषलं जातं आणि कमी तेलकट असे हे चिप्स तयार होतात। याच पद्धतीने उरलेले चिप्स देखील फ्राय करून घ्यायचे आहेत। तांदळाच्या पिठापासून बनवलेले कुरकुरीत आणि चटपटीत असे हे चिप्स तयार झालेले आहेत। लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी तुम्ही हे चिप्स त्यांना देऊ शकता किंवा चहासोबत देखील तुम्ही हे चिप्स खाऊ शकता। एकदम चवीला टेस्टी लागतात, शिवाय क्रिस्पीपणा देखील त्याच्यामध्ये आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।